नैसर्गिक शेतीमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण करडीला आज आग्नेयास्त्र आणि आंबट ताक मिक्स करून फवारायला लागलोत. आंबट ताक हे बुरशीनाशकाचं काम करणार आहे आणि आग्नेयास्त्र हे कीटकनाशकचं काम करणार आहे. तर कीटकनाशक फवाराचा उद्देश असा की करडीवर थोडाफार मावा पाडायला आहे, तर माव्यासाठी आपण आग्नेयास्त्र आणि हे करायला लागलोत. ताकाची फवारणी चालू आहे शेतकरी मित्रांनो. अशा पद्धतीने आपल्यावाली इंजननी फवारणी चालू आहे. करडी नैसर्गिक शेतीमधलं आपलं 2 एकर क्षेत्र आहे. 2 एकर क्षेत्रावर आपली करडीची फवारणी चालू आहे. शेतकरी मित्रांनो, विषमुक्त केमिकल विरहित करडी आपल्याला तयार करायची आणि तयार करून त्याच्यावाला आपल्याला काय काढायचं, तेल काढायचं. शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने केमिकल विरहित करडी त्याच्यामध्ये सहजीवनशास्त्र करण्यासाठी आपण जवस टाकलेलं आहे आणि इराळासाठी कुठं कुठं ज्वारी पण टाकलेली. शेतकरी मित्रांनो, जवस पण आपल्याला खूप छान आलेलं आहे. जवस पूर्ण 2 एकर क्षेत्राला जवसाचा पूर्ण येडा मारलेला आहे आणि आपल्याला त्या जवसाचं सुद्धा तेल काढायचं आहे. आयुर्वेदिक दृष्टिकोनातून त्याचं तेल काढून औषधी म्हणून त्याचा उपयोग होईल. पूर्णपणे लाकडी घाण्याचं आपल्याला हे तेलाचा प्रयोग करायचा आहे आणि लाकडी घाणं आपल्याकडं आहे. त्याच्यासाठी आपल्यावाला हे आटोकाट प्रयत्न चालू आहे. शेतकरी मित्रांनो, अशी ही आपल्यावाली केमिकल फ्री फवारणी चालू आहे. शेतकरी मित्रांनो, तर चला बघण्याच्या अवकाशामध्ये चॅनलला लाईक करून घ्या, बरं सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलवर हमखास अपडेट राहण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. तुमचा मित्र तुमची राजा घेतो. तोपर्यंत राम राम, धन्यवाद, जय जवान जय किसान. शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.